नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आवेश पवार आपल्या सर्वांचं टीचर माइंड या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण नफा तोटा यावरील उदाहरणे पाहणार आहोत. कोणते शेकडा नफा कसा काढायचा, बरोबर, हे आज आपण या उदाहरणाद्वारे पाहणार आहोत. बघा, आपल्याला सुरुवातीला शेकडा नफा ह्याचं सूत्र काय दिलंय, एकूण नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत, बरोबर. आणि आता प्रश्न काय, आपला एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती, बरोबर. आता या ठिकाणी नफा होतो, बरोबर. नफा म्हणजे काय, जर आपण एखादी वस्तू खरेदी केली 10 रुपयाला आणि विकली 20 रुपयाला, यामध्ये आपल्याला खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, बरोबर. म्हणजे ज्या विक्री किमतीला आपण ती वस्तू विकली, म्हणजे 20 रुपयाला विकली, म्हणजे आपला नफा किती आला, 10 रुपयाचा, बरोबर. त्या पद्धतीने या ठिकाणी नफा किती आला, 150 रुपयाचा नफा आला. आपल्याला काढायचा काय, शेकडा नफा काढायचा. मग कसा काढायचा, शेकडा नफा काढत असताना आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहित पाहिजे सुरुवातीला, बरोबर. मग आपल्याला विक्री किंमत दिली, किती रुपयाला विकली, 900 रुपयाला विकली, बरोबर. आणि काय दिलंय, नफा दिलाय किती, 150 रुपये होतो. यावर आपल्याला खरेदी किंमत काढता येईल. कशी काढायची, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत, म्हणजे विक्री किंमत वजा नफा. मग विक्री किंमत किती आहे, 900 वजा 150, किती येणार बघा, 0 तून 0 गेलं 0, 0 तून 5 जाता 9, 10 तून 5 गेले किती, 5, 8 तून 1 गेला 7, किती आले, 750 रुपये का आले खरेदी किंमत झाली, बरोबर. मग आता आपल्या काढायचं काय, शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर काय येईल बघा, एकूण नफा बरोबर गुणले 100 भागिले खरेदी किंमत. आता या ठिकाणी एकूण नफा किती होता बघा, उदाहरणामध्ये दिलेला 150 गुणले 100 भागिले खरेदी किंमत किती आली आपली, 750. तिरकस भागाकार द्या, 0 ला 0 गेला. आता या ठिकाणी मग 75 आणि इथे 150 आहेत, बरोबर. मग 15 5 75, 15 10 150, 5 1 5 5 2 10 10 2 20, 20% काय आला, शेकडा नफा आला. किती आला, 20% आपलं काय आला, शेकडा नफा उत्तर आला, बरोबर. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. म्हणजे आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं असेल, विक्री किंमत दिली असेल, तर त्यावर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल, तर सूत्र कोणतं, आपलं खरेदी किंमत बरोबर विक्री वजा नफा, बरोबर. आता याच पद्धतीने आणखी एक दुसरं उदाहरण बघा, एक कपाट 2070 रुपयास विकल्याने 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती, बरोबर. आता हे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे, पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा, आता आपल्याला दिलं काय, विक्री किंमत दिली, विकल्याने याचा अर्थ विक्री किंमत, विक्री किंमत किती दिली आहे बघा, विक्री किंमत किती दिली, 2070 रुपये, आणि नफा किती दिलाय, 270 रुपये, बरोबर. यावर आपल्याला खरेदी किंमत काढता येईल. मग खरेदी किंमत बरोबर 2070 मधून 270 वजा करा, किती येणार बघा, 0 तून 0 गेला 0, 7 तून 7 गेले 0, बरोबर. आता इथे 0 इथे 2 आहेत, म्हणजेच 10 तून 2 गेले किती, शिल्लक राहिले 8, बरोबर. आणि इथे किती राहिले, शिल्लक 1, 1800 उत्तर आलं आपलं. त्यावर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर किती येणार बघा, आता एकूण नफा आपल्याला सूत्र काय, एकूण नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. एकूण नफा किती दिलाय, 270 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती दिली, 1800. 0 ला 0 गेला 0 ला 0 गेला 0 ला 0 गेला, बरोबर. आता शिल्लक काय, 18 आणि इथे 270, मग 9 ने भाग द्या, 9 2 ने 18 9 3 27, 30 शिल्लक राहिले. 2 ने 30 ला भाग द्या, 2 1 2 5 10, शेकडा नफा किती आला, 15, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला शेकडा नफा काढता येईल. सूत्र आपलं कोणतं होतं, एकूण नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत, हे सूत्र वापरून आपल्याला शेकडा नफा काढता येईल. आता एवढं तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसे त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे, तिला तुम्ही क्लिक करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.